माझ्या राजीनाम्याने जर आरक्षणाचा प्रश्न सुटत असेल तर मी उद्याच राजीनामा द्यायला तयार आहे असं म्हणत छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत आपलं मत व्यक्त केलंय. सुप्रीम कोर्टाच्या गायकवाड बेंचने मराठी आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजातील प्रमुखांची आरक्षणाविषयीची भूमिका जाणून घेण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे राज्य दौऱ्यावर निघाले असून त्यानिमित्ताने सोलापुरात आले असता पत्रकार परिषदेत बोलताना राजीनामा देऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटणार असेल तर मी उद्याच राजीनामा देईन असं म्हणत भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आपलं प्रखर मत व्यक्त केलं आहे. त्यासाठी संभाजी छत्रपती बाहेर पडले ना, दुसरं कोण आले का, आले का सांगा ना, कोणी दिले तेवढे दिले, कोणी कोण तिथे आपले मत मांडले, कोणी समाज म्हणून विषय मांडले, कोण आले का, सगळे ज्या राजकीय एजेंट आहेत, माझा राजकीय एजेंडा कधी दिसतो का, एक माणूस सांगू दे. राजीनामा देऊन जर आरक्षण मिळत असेल उद्या देतो, आलं का लक्षात. पण मी खासदार होऊन काय काय केलं हे तुम्हाला कल्पना आहे का. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, कायदेतज्ञ यासह समाजात काम करणाऱ्या ज्येष्ठ युवकांना भेटणार असल्याचंही खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी सांगितलं आहे.